काका नमस्कार. नमस्कार. आता हे जे खत वापरले तुम्ही आपलं सॉइल कंडिशनर कुबा सॉइल कंडिशनर, तुम्ही एकरी किती डोस दिले? एकरी 5 पोते. 5 पोते म्हणजे 3 डोस दिले. 3 डोस दिले म्हणजे 15 पोते दिलेत तुम्ही. कसं वाटतंय ऊस कसं आलं? नाही नाही ऊस फरक पडलाय. दुसरा खत अजिबात वापरलं नाही. दुसरा खत वापरला नाही. हे किती कांड्याचं आहे म्हणजे साधारण? तुम्ही जर बघितलं 35 कांड्याचं ऊस आहे बघा. 35 कांड्यापर्यंत आहे. 35 कांड्यापर्यंत. बरं बरं. आणि अंदाजे एकरी टनेज किती पडेल म्हणजे तुमच्या? आम्ही धरले 60-65 ची लेवल. 60-65 पर्यंत पडेल का? ठीक आहे. आपण मोजून दाखवू शकताय का म्हणजे कांड्या किती? आपण एखादं होय होय लावतोय. चार 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 27, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 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
33 कांड्यापर्यंत आहे. वा वा, चांगलं आहे म्हणजे, खूप चांगलं आलं. ठीक आहे काका, चालेल. आपलं हे गाव कुठलं? मोठे मोठे काका, कुठलं गाव आहे? गुंजेव. गुंजेगाव. आणि कुणाचं शेत आहे? कोरके सर, डॉक्टर कोरकेंचं आहे का? बर. आता तुम्ही कुठलं खत वापरलंय उसाला? आता म्हणजे ते कोणतं काय आहे, सॉइल कंडिशन? सॉइल कंडिशन. आता बघा, इकडे आहे ना, 5 फुटे डोस पडलेला. बर. आता 2 डोशी झाले आहे. 2 डोस झाले. आता ही तिसरा डोस होणार आहे. तिसरा डोस होणार आहे. ओके. कसं वाटतं तुम्हाला उसाचं? नाही, उसाचं म्हणजे सध्या जरा क्वालिटी चांगली आहे. चांगली आहे ना. बर बर. आणि तुम्ही जे आधी टाकायचा सरकारी खत, त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो? फरक वाटायला, मला तर वाटायला. बर. म्हणजे कांड्यात तेच भरपूर आहे. बर. आणि पाल्यात सुद्धा वाढ सुद्धा बाळशेदार आहे. बर बर. म्हणजे रूप चांगला आहे उसाला. चांगला आहे. आणि जमिनीमध्ये काय फरक वाटतोय का तुम्हाला टाकल्यावर? नाही, ही कसा झालाय, गावखात टाकल्यानंतर कसा तेज येते का उसाला, तसा तेज आलाय उसाला. बर बर. चालेल. आणि तुमच्या आजूबाजूचे जे लोक राहतात, शेती करतात, त्यांना तुम्ही काय सांगणार ह्या पुढे? नाही, सांगतो की आता ह्याला फरक पडा लागला. नाही, बऱ्याच फरक पडला ह्याला. म्हणजे खुबा सॉइल कंडिशनर वापरा म्हणून सांगा तुम्ही? सांगतो. ठीक आहे, धन्यवाद.